श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ सध्या काय तुम्हा सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। सकाळीच एक सुंदर असा व्हिडिओ टाकला आहे की कोणत्या स्वामी सेवा केल्यात म्हणजे तुमच्या आयुष्यात प्रगती होईल, तो व्हिडिओ नक्की बघा। बघितला नसेल तर आतापर्यंत सगळे उपाय सगळं करून थकला असाल तर फक्त त्यात सांगितलं आहे त्या सोप्या साध्या आणि सुटसुटीत सेवा करा। त्याला कुठल्याही प्रकारचा तुमचा वेळ जास्त वाया जाणार नाहीये, नाही तुमचे जास्त पैसे जाणार आहेत, अशा प्रकारच्या सेवा आणि उपाय आहेत। आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुंजा, सगळ्यांना माहीत असेल, माहीत नसेल तर इथं वरती चित्र देते, अगदी चवळीचा छोटा दाणा असतो ना तसे लाल, काळे आणि पांढरे असे गुंजाचे, जिथं पूजा भांडार म्हणजे जिथं पूजेच्या वस्तू मिळतात, जिथं सगळं मिळतं की उदबत्त्या, धूप, दीप, तिथं गुंजाचे दाणे, किंवा जिथं जी वैभवलक्ष्मीची पुस्तकं, जपानच्या माळा वगैरे जिथं मिळतं की नाही तिथं सुद्धा मिळून जातात गुंजांचे दाणे। आणि नाही मिळाले तर नेहमीप्रमाणे तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टला सर्च करा गुंजा दाणे किंवा गुंजा, तुम्हाला येईल। त्यातले लाल गुंजा किंवा लाल गुंजाची माळ आपल्याला घ्यायची आहे, माळही घेऊ शकता आणि दाणेही घेऊ शकता। तुम्हाला उपाय त्याचे काय करायचे आहेत लगेचच सांगते। दोन दाणे जर तुम्ही दर शुक्रवारी दोन दाणे जर गुंजेचे माता लक्ष्मीला वाहिलेत आणि ओम श्रीम श्रीयेन महाया मंत्राचा जप केलात आणि असे 108 दाणे तयार झाल्यानंतर त्याची एक जर माळ तयार केलीत आणि जर ती तुम्ही परिधान केलीत तर तुमच्या आयुष्यात प्रगतीच प्रगती होईल। किंवा ती माळ जर लक्ष्मी मंदिरात देऊन आलात तरीही चालेल, तुमच्या आयुष्यात अत्यंत प्रगतीचे स्तोत असतात ते चालू होतील। ओम श्रीम श्रीयेन महाया मंत्राचा जप करायचा आहे। त्याचप्रमाणे लाल दाणे घ्यायचे आहेत ते सिद्ध करायचे आहेत। सिद्ध कसे करायचे? शुक्रवारी गुंजाचे जे दाणे असतात ते आपला विष्णू लक्ष्मीचा जो फोटो असतो, विष्णू महाराज झोपलेले आहेत आणि लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहे असा जो फोटो आहे त्याच्यासमोर तुम्हाला गुंजेच्या माळेनं 108 गुंजाची माळ घ्यायची आणि त्याने जप करायचा। कुठला? परत तोच ओम श्रीम श्रीयेन महा या मंत्राचा जप करायचा त्याच माळेने, आणि मग ती माळ विष्णू भगवानांच्या समोर ठेवायची आणि तुम्हाला आचमन करायचं आहे। आणि मग प्रसाद जो काय असेल गोडाचा, खिरीचा वगैरे तो दाखवायचा आहे। आणि ही हा जो उपाय आहे तो मूर्तीसमोर तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून करायचा आहे। माळेचा असेल तर असा करायचा, जर दाणे घेतले असतील तर एक दाणा घ्यायचा, ओम श्रीम श्रीयेन महा असं म्हणायचा आणि प्रत्येक दाणा विष्णू भगवानांच्या समोर ठेवायचा आणि तो सिद्ध करायचा। नंतर त्याची सुद्धा तुम्ही माळ तयार करू शकता किंवा तसेच जे गुंजांचे दाणे आहेत ते तुम्ही पुडीमध्ये बांधून किंवा लाल कपड्यामध्ये बांधून गल्ल्यात ठेवू शकता, व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकता। अशा प्रकारे फक्त दोन दाणे तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत। नजर जर लागलेली असेल लहान मुलांना, स्पेशली बघा लहान बाळांना नजर लागते, मग ते बाळ गोरं असो, सावळं असो, कसं असो, लहान बाळ म्हटलं ते खुदकन कुणाकडे बघून हसलं तरी त्याला नजर लागते। किंवा त्यांना काही वेगवेगळे असे प्रकार केले की करतात लहान मुलं, तुम्हाला पण माहिती आहे की त्यांना नजर लवकर लागते, अशा वेळेस गुंजेचे दोन दाणे तुम्हाला पिवळ्या किंवा लाल धाग्यात ओवायचे आहेत आणि ते तुम्हाला बाळाच्या दंडात किंवा त्याच्या गळ्यात तुम्हाला घालायचे आहेत। याने सुद्धा तुमच्या बाळाची नजर लगेच उतरते किंवा त्याला नजर लागतच नाही। पती पत्नीमध्ये जर भांडणे होत असतील तर तुम्हाला चार दाणे म्हणजे दोन दोन असे चार दाणे विष्णूंना गुरुवारी अर्पण करायचे आहेत। ओम श्रीम श्रीयेन महा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि शुक्रवारी तुम्हाला ह्या जे दाणे आहेत दोन दाणे पतीच्या उशीखाली म्हणजे पतीच्या उशीत आणि दोन दाणे पत्नीच्या उशीत असे तुम्हाला एखाद्या पुडीत किंवा कागदात बांधून ठेवून टाकायचे आहेत। उशीचं कव्हर काढताना धुताना पुन्हा ते काढा, पुन्हा ते ठेवा। पती पत्नीतले वाद भांडणं काय गैरसमज जे असतील ते खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होईल। त्याचप्रमाणे नोकरी व्यवसाय वाढण्यासाठी सुद्धा तुम्ही या दाण्यांचा वापर करू शकता। तो कसा? की दाणे घ्यायचे एक दोन चार गुंजांचे लाल दाणे घ्यायचे दोन चार, 11 किंवा 21 रुपये आणि लाल कपडा हे सगळं साहित्य घेऊन ते एकत्र बांधायचं आणि तुम्हाला विष्णू लक्ष्मीच्या किंवा लक्ष्मीच्या पुढे ठेवून एक माळ दुसरी माळ घेऊन ओम श्रीम श्रीयेन महा किंवा ती पुढे हातात घेऊन ओम श्रीम श्रीयेन महा
या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर ही जी पुडी आहे म्हणजे ही जी पोटली आहे ती तुमच्या दुकानाच्या व्यवसायाच्या गल्ल्यात किंवा जर तुम्ही छोटा व्यवसाय करत असाल रिक्षेत सुद्धा ठेवू शकता, भाजी विकत असाल तर भाजीचे पैसे ज्यात ठेवता आलेले त्यात ठेवू शकता. अशा पद्धतीनं छोटे मोठे व्यावसायिक सगळेजण ह्या पुडीचा वापर करू शकतात. तुम्हाला याच्यामुळे खूप चांगला फायदा होईल. गुंजाची माळ सिद्ध करून म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर मंत्र करून आचमन करून प्रसाद दाखवून जर ती तुम्ही गळ्यात घातलीत तर तुम्हाला एनर्जी येईल आणि आयुष्यात मान सन्मान प्रतिष्ठा खूप प्रमाणात मिळेल. असे होते गुंजांच्या दाण्याचे छोटे छोटे उपाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.